भौमितिक आकृत्यांची ओळख उजळणी ए स्टारी, हे आकार बघ आपण त्यांना आकृत्या सुद्धा म्हणतो तुला त्या आठवतायत का ठीक आहे चिंता करू नकोस मी तुला त्यांची नावं पुन्हा सांगेन हे त्रिकोण आहेत हे आयत आहेत हे चौरस आहेत आणि ही वर्तुळा आहेत स्टारी या आकृतीला काय म्हणशील हा चौरस आहे का नाही हा आयत आहे का नाही पण या आकृतीला चार बाजू आहेत स्टारी लक्षात ठेव ज्या आकृतीला चार बाजू असतात त्या आकृतीला चौकोन अस म्हणतात म्हणजेच हा चौकोन आहे आता हे चौरस आणि आयत बघ त्यांना सुद्धा चार बाजू आहेत म्हणून त्यांचा चौकोनांच्या समूहातच समावेश होतो चौरस आणि आयत हे चौकोनांचे विशिष्ट प्रकार आहेत आहे ना हे सोप्प आता आपण एक मज्जा करूया पहिल्या रकान्यात तुला इथे काही चित्र दाखविली आहेत तुला ती काढायला आवडतील ना स्टारी छान <laughs> आता तू पुढच्या रकान्यात चित्राप्रमाणे दिसणारी आकृती काढ आणि तिसऱ्या रकानात त्या आकृतीचं नाव लिही स्टारी आता आकृती काढ आणि रकान्यात त्या आकृतीचं नाव लिही स्टारी, चल सुरुवात कर प्रथम आकृती आणि नंतर आकृतीचं नाव रखाण्यात लिही छान तू फारच पटकन केलंस स्टरी आता आपण आणखी एक कृती करू हे चित्र पाहिलंस यात तुला अनेक वेगवेगळ्या भौमितिक आकृत्या दिसतील त्यातील त्रिकोण वर्तुळ आणि चौकोन तुला ओळखायचे आहेत हं आणि नंतर त्रिकोण लाल रंगाने वर्तुळ पिवळ्या रंगाने आणि चौकोन निळ्या रंगाने रंगवायचे आहेत <laughs> तू खूपच खुश झालेला दिसतोयस मला माहितीये रंगवायला तुला फार आवडतं होय ना चल तर कर सुरुवात आधी आपण त्रिकोण शोधून काढू हम्म आता हे लाल रंगाने रंगव छान आता वर्तुळ शोध ती पिवळ्या रंगाने रंगव आणि शेवटी चौकोन शोध